राज्यामधील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या प्रमुख मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी 15 जून रोजी परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांनी लाक्षणिक उपोषण केलं. आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मुगाजी बुरुड यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं होतं. आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांचे प्रश्न न सोडवल्यास 15 जून रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि त्यानंतर कोविड-19 विषयक सर्व कामांवर बहिष्कार करण्यात येईल असा इशारा यापूर्वीच संघटनेकडून देण्यात आला होता. या निवेदनात म्हटलंय की आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांच्या प्रमुख मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. आशा वर्कर आणि गटप्रवर्तक या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करत असतात. त्यांना 72 प्रकारची कामं करावी लागतात. आशा वर्कर यांना 18,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 21,000 रुपये निश्चित असं मानधन दरमहा देण्यात यावं आणि BCM यांना 30,000 मानधन दरमहा देण्यात यावं. त्यांना शासकीय सेवेमध्ये कायम करून सर्व प्रकारचे लाभ देण्यात यावेत आणि कोरोना काळातील कामाचा मोबदला प्रतिदिन 500 रुपये देण्यात यावा आणि शेष फंडामधून प्रोत्साहनपर 1,000 रुपये द्यावेत. या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील 70,000 आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक तीव्र आंदोलन छेडणार आहे. सय्यद खिजर, झूम ऑन न्यूज, परभणी. ठाके, मी परभणी जिल्हा अध्यक्ष आहे. आम्ही 2009 पासून काम करतो. 5 रुपयापासून BS घेतलेले आहेत आम्ही आणि आता आमच्या माझं खूप करोनाची आणि हे पण कामलं आहेत पण आम्हाला मोबदला कुठलाच भेटत नाही आणि अशी फुगडच कामं करा म्हणतात. आम्ही कुठपर्यंत असं कामं करायचे आणि NMचे डॉक्टरचे पण काम आम्हालाच लावते आणि रात्री जर आम्ही दवाखान्या शिवलमध्ये आलो तर आम्हाला झोपायची व्यवस्था नाही तिथं आणि डिलिव्हर झाल्यानंतर त्याच्या पंगाखाली बसावं लागतं रात्रभर. ते आम्हाला एक रूप लवकर देण्यात यावे आणि फिक्स आम्हाला 18,000 पगार म्हणजे आणि पेमेंट करून टाका आमची एवढी विनंती आहे. ती आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन किंवा बेमुदत संप पुकारलेला आहे. तरी आज महाराष्ट्रामधील 70,000 आशा आणि 4,000 गटप्रवर्तक आणि 500 BF बेमुदत संपावर आहेत. तरी मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्र्यांना ह्या आशा वर्करची दखल घेऊन यांना आशा वर्करना फिक्स 18,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 21,000 रुपये मानधन देण्यात यावे आणि कायमस्वरूपी करण्यात यावे आणि BCMला 30,000 रुपये मानधन देऊन शासकीय सेवेमध्ये सर्व लाभ देण्यात यावे या धर्तीवर पूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रेती समितीच्या